चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या राज्याबाहेर गेल्यात ही अफवा, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर आता अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचाही आरोप। आज अजित पवार जनसन्मान यात्रेसाठी परळी आणि माजलगावमध्ये, तर दुसरीकडे अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक, दादा बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेमुळे सवलती देण्यात कुठलीही अडचण नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, तर लाडकी बहीण योजनेबाबत गडकरींचं म्हणणं जाणून घेणार असंही विधान। काँग्रेसकडे 1688 इच्छुकांनी मागितली उमेदवारी, आजपासून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8 ऑक्टोबरपर्यंत निवड प्रक्रिया सुरू राहणार। पंतप्रधान मोदींकडून शनिवारी मेट्रो 3 उद्घाटन, तर ठाणे रिंग मेट्रो आणि नवी मुंबईतील नैना प्रकल्पाचंही भूमिपूजन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा महाराष्ट्राकडे मोर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, तर कोल्हापुरात आज पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व। खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर वर्षा बंगल्यावर भेटीदरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। नरहरी झिरवळांच्या आंदोलनाला पद्माकर वळवींचा पाठिंबा, धनगर आरक्षणासाठी आता धनगर समाज आक्रमक, तर धनगर समाजाला आदिवासींच्या जमिनी घ्यायच्या असल्याचाही आरोप। गुहागर विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटातच जुंपली, तर श्रीकांत शिंदेंच्या मेहुणाला उमेदवारी दिल्यास सहन करणार नाही, पराभव निश्चित, रामदास कदमांचा इशारा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठकीचा आजचा दुसरा दिवस, तर या बैठकीला शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। महिनाअखेरीस 200 ते 250 जागांच्या नावांची यादी जाहीर करणार नाना पटोले यांची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याचंही स्पष्टीकरण।